मंडळ सहकारी साखर कारखान्याचा वार्षिक अहवाल सभासदांना द्यावा. अभिजित पाटील. सहा गटामध्ये आणि कारखाना स्थळावर स्क्रीन लावून सभासदांची सभेची सोय करावी. पंढरपूर तालुक्यातील वेणूनगर बुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 मार्च 2022 रोजी असून त्या अगोदर सभासदांना वार्षिक अहवाल देण्यात यावा असे अभिजित पाटील यांनी कारखाना प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. तसेच येणारी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गटवार स्क्रीन लावून सभासदांची सोय करण्यात यावी, तसेच कार्यस्थळावर शेतकरी सभासदांसाठी सोय करून द्यावी असे अभिजित पाटील यांनी सांगितले. त्या निवेदनात म्हटले आहे की श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसभा दिनांक 30 मार्च 2022 रोजी असून सर्व शेतकरी सभासदांकडे ईमेल ऍड्रेस व स्मार्टफोन नसल्यामुळे कारखाना कार्यस्थळावर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार मैदानच्या 50% क्षमतेनुसार त्या ठिकाणी LED स्क्रीन लावून साऊंड सिस्टीम, मंडप, बोलण्यासाठी माईक व चहा पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. गेली 3 वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नसून आगामी निवडणुकीमध्ये 3 वर्ष ऊस घातला नाही किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसेल तर सदस्यत्व व मतदानाच्या किंवा निवडणुकी सुधारण्यावर आक्षेप येऊ शकतो. आम्हाला सभासदांना तिथे वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने घ्यावी व घेत असतील तर त्यांनी आम्ही कुठूनही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी व संचालक मंडळाने आम्हास बोलण्यासाठी त्या ठिकाणी आमचे प्रश्न मांडण्याची व सर्व सभासदांना हजर राहण्याची तिथे सोय सुविधा उपलब्ध करून द्याव्या. तसेच जी गावे सभासद संख्येने मोठी आहेत अशा गटवार सहा गटात 6 ठिकाणी LED स्क्रीन बसून त्या ठिकाणी सभासदांची सोय करण्यात यावी. आम्ही सर्व सभासद दिनांक 30 मार्च 2022 रोजी मैदानाच्या 50% क्षमतेने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. त्याप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील असे अभिजित पाटील यांनी सांगितले.